आजची रेसिपी आहे दक्षिण भारतातली प्रसिद्ध तट्टी इडली. खूप छान आणि टेस्टी ही इडली बनून तयार होते आणि खूप झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. आणि ही इडली म्हणजे इडलीचं स्टँड असतं तट्टी इडलीचं, त्याच्यामध्ये करतात. पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साधनापासून करून दाखवणार आहे. चला तर मग आपण तट्टी इडलीची तयारी करायची सुरुवात करू. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे इडलीचं बॅटर घेतलं आहे माझ्याकडे रेडी होतं. हे असं आपण छान फेटून घ्यायचं आहे. आणि ह्यापूर्वी मी तुम्हाला इडलीचं बॅटर कसं करायचं ह्याची रेसिपी दाखवली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा. व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून आपण छान हे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित छान असं मिक्स करू. ही दक्षिण भारतातली एक रेसिपी आहे. थोडंसं आता पाणी टाकायचं, पाणी जास्त पण ॲड करायचं नाही आहे. मिक्स करून घेऊया. दक्षिण भारतातली रेसिपी आहे. ह्या रेसिपीला तट्ट असं म्हणतात. हे तुम्ही प्लेट बघू शकता. मी डब्याचे स्टीलचे डब्याचे झाकण घेतले. ह्याच्यामध्ये आज आपण करणार आहे, कारण ते जे ही तट्टी इडली इडलीचं स्टँड असतं ते असे तीन चार प्लेट्स असतात, त्याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर टाकून तयार करतात. हे मी एक पातेल्यामध्ये पाणी घेतले आणि गॅस ऑन केले, चाळणीवरती ठेवले. आपण छान एक गरम करून घेऊया. तुमच्याकडे जर ते प्लेट्स नसतील तसे इडलीचे तर आपण घरच्या साहित्यापासूनच हे डब्याच्या झाकणामध्ये करू. थोडं तेल लावून घेऊया आपण आणि हे बॅटर टाकायचे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या घरीच हे करून दाखवणार आहे. जसं आपल्याकडे आता ते प्लेट्सचं स्टँड नसेल तर कसं करायचं हा विचार पडतो, तर तुम्हाला अगदी मी अगदी सोप्या पद्धतीने मी हे दाखवते की डब्याच्या झाकणामध्ये आपण करून घ्यायचे. व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचे आणि पाणी तापत ठेवलं आहे. पाणी पण आपलं छान व्यवस्थित तापलं आहे आणि हे थोडंसं आपण व्यवस्थित एकसारखं हे सर्व बाजूनी झालं पाहिजे. आता पाणीसुद्धा व्यवस्थित तापलं आहे. हे आपण ह्याच्यावरती ठेवून घेऊया आणि झाकण बंद करून एक 15 मिनिटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे. खूप व्यवस्थित असे इडली बनून तयार होते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. चटणीची तयारी करूया. मी हे नारळ घेतलेले एक अर्धा कप. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दालिया टाकायचे, 2 चमचे कच्चे शेंगदाणे मी घेतलेत, 1 4 कढीपत्त्याची पाने आहेत, 1 हिरवी मिरची टाकू आहे, थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आपण. आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण छान बारीक असं वाटून घेऊया. हे वाटून झाले व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया. खूप टेस्टी अशी रेसिपी बनून तयार होते आणि चटणीची रेसिपी पण मी ह्यापूर्वी तुम्हाला दाखवली, त्याची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करा. आता मी फोडणी तयार केली आहे. तेल, राई, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची आणि ही फोडणी याच्यावरती टाकून घेऊया. आता आपण एकदा चेक करून घेऊया. इडली आपली तयार झालेली आहे, व्यवस्थित झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि 1-3 मिनटं हे असं झाकण बंद करून ठेवूया, थोडी वाट पाहूया. आता मी हे काढून घेतलं. इडली आपली व्यवस्थित पूर्णपणे मला थंड करून घ्यायची आहे. ह्याच्यानंतर आपण इडली काढून घेऊया. आता इडली थंड झाली आहे. आता हे चमच्याचं मागचं जे भाग असतं त्याच्याने अशी इडली पूर्ण साईडने आपण लूज करून घ्यायची आहे आणि एक प्लेटवरती असं टाकून घ्यायचं आहे. थोडंसं थापून घ्यायचं आहे की सहजपणे बघा ही इडली कशी बाहेर आली आहे आणि खूप छान अशी इडली बनून तयार झाली आहे. तुम्ही दक्षिण भारतामध्ये कुठल्याही रेस्टॉरंट्समध्ये जाल आणि तट्टी इडली म्हणाल तर तुम्हाला अशी इडली बनवून तयार करून देतील. आता मी केळ्याच्या पानामध्ये ही इडली सर्व करून घेतली आणि खूप स्पंजी अशी इडली बनवून तयार झालेली आहे. मी ह्यापूर्वी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवली, त्याच्याबरोबर मी सर्व केलेली आहे आणि सांबारची रेसिपी पण ह्यापूर्वी मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करा. खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे. दक्षिण भारतातली एक अगदी प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे तट्टी इडली. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे इडलीचं स्टँड नसेल तर आपण घरच्या साहित्यापासून कसं बनवू शकतो, त्याप्रमाणे मी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बनवून दाखवली आहे. आणि दक्षिण भारतामध्ये तुम्हाला रेसिपी तुम्ही ही ऑर्डर केला तर केळ्याच्या पानामध्ये सर्व करून देतात, त्याचप्रमाणे मी तुम्हालाच केळ्याच्या पानामध्ये ही रेसिपी दाखवली आहे सर्व करून. खूप टेस्टी अशी बनून तयार झाली. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा 4 वाजताच्या नाश्त्यालासुद्धा ही रेसिपी करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपी बरोबर. तोवर मस्त राहा.